श्री गुरुचरित्र अध्याय 50 या अध्यायाचं श्रवण किंवा पठन केल्याने दुःखद व्याधींचे निवारण होते। या अध्यायामध्ये यवन राजाच्या विस्फोट यादीचे श्री गुरु निवारण करतात। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकाला म्हणाले, वत्सा, श्रीपाद श्रीवल्लभांनी एका परिटास तू पुढील जन्मात राजा होशील असे वरदान दिले होते। ती कथा तुला माहीतच आहे। तू परीट पुढे यवन धर्मात जन्मून बेदरचा राजा झाला। राजा ऐश्वर्याचा उपभोग घेत असताना पूर्वसंस्कारांना अनुसरून तो ब्राह्मणांचा हिंदूंच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा। यवन धर्मगुरूंनी त्याच्या मनात हिंदूविषयी द्वेष निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्याने कोणालाही जुमानले नाही। पुढे या राजाच्या मांडीवर गळू झाले, ते उपचारांनीही बरे होईना। त्यांनी ज्ञानी ब्राह्मणांना उपाय विचारला। मग त्यांच्या सूचनेनुसार तो वेषांतर करून एकट्याच पापविनाशी तीर्थास गेला। त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले। तेथे एक संन्यासी भेटला। राजाने त्याला गळू दाखवून त्यावर तो उपाय विचारला। संन्यासी म्हणाला, तू एखाद्या सत्वपुरुषाचे दर्शन घे, त्याच्या कृपेने तुला बरे वाटेल। मी तुला एक कथा सांगतो म्हणजे तुझी खात्री पडेल। अवंती नगरीत एक आचारभ्रष्ट ब्राह्मण नेहमी पिंगला नामक वैश्यकडे जात असे। ऋषभ नावाचा एक महायोगी त्या वैश्याच्या घरी भिक्षेसाठी आला असता ब्राह्मणाने व वैश्याने त्याची मनपूर्वक सेवा केली। त्या दोघांना आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेला। या पुण्यायीने तो ब्राह्मण वज्रबाहू राजाच्या सुमती नामक पत्नीच्या पोटी जन्मला। ती गरोदर असताना तिच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन तिच्यावर विषप्रयोग केला, त्यामुळे तिच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले। त्यातच तिची प्रसूती झाली। विषामुळे बालकाच्या अंगावरही भयंकर फोड उठले होते। राजाने खूप उपचार केले, शेवटी त्यांचे हाल पाहावेनासे झाले। तेव्हा राजाने त्या दोघांना घोर अरण्यात सोडून दिले। राणी आक्रोश करीत पुढे निघाली। तिची अवस्था पाहून गुराख्यांना दया आली। त्यांच्या सांगण्यावरून ती पद्माकर नामक वैश्य राजाच्या नगरास गेली। राजाला भेटून आपल्या दुर्दैवाची कहाणी ऐकविली। त्याने तिच्या निवासाची, अन्न वस्त्राची आणि औषधोपचारांची व्यवस्था केली। काही दिवसांनी राजपुत्राचे निधन झाले। सुमती दुःखावेगाने आक्रोश करू लागली। राजस्त्रियांनी व लोकांनी तिचे खूप सांत्वन केले, पण शोकाभेग कमी होईना। तेवढ्यात ऋषभ योग्याचे आगमन झाले। त्यांनीही तिला समजावले। ती म्हणाली, महाराज, व्याधीने मला गांजले, पतीने हाकलले, मी हीन दीन झाले आणि आज हा एकुलता एक पुत्रही गेला। माझ्या जगण्याचा अर्थ संपला, देवाने मला मरण द्यावे। ऋषभाला तिची दया आली। त्याने अभिमंत्रित भस्माने राजपुत्रास जिवंत केले। मग त्याच भस्माने त्या माय लेकरांना पूर्णत व्याधीमुक्त केले। सुमतीने कृतज्ञतेने योग्याचे पाय धरले। तिला आणि राजपुत्राला कल्याणपर आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेले। हे कथा सांगून तो संन्याशी यवन राजाला म्हणाला, तू गाणगापुराला जा, तेथील नरसिंह सरस्वतींचे दर्शन घे, तुझे कार्य होईल। त्याप्रमाणे तो राजा गाणगापुरात आला। श्रीगुरूंची चौकशी करीत संगमावर गेला। त्याला पाहून श्रीगुरू म्हणाले, काय रे परिटा, आजपर्यंत कुठे होतास? एक तास राजाला पूर्वजन्माचे स्मरण झाले। गुरुदेव, आपण इथे, असे म्हणून त्याने श्रीगुरुचरणांना आनंदाने मिठीच मारली। श्रीगुरूंनी त्याला येण्याचे कारण विचारले। त्याने गळू दाखवण्यासाठी वस्त्र दूर केले, तर काय आश्चर्य, ते केव्हाच जिरून गेले होते। राजाचा आनंद गगनात मावेना। त्याने श्रीगुरूंना मेण्यात बसविले आणि त्यांच्या पादुका हातात धरून मठाकडे निघाला। राजाने त्यांना आपला दळभार दाखविला आणि त्याच्या नगरास येण्याची विनंती केली। श्रीगुरूंनी त्याला पापविनाशी तीर्थावर भेटण्यास सांगितले आणि ते शिष्यांसह अदृश्य झाले। ते पापविनाशी तीर्थावर प्रकट झाले।
तेथे सायन देवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटावयास आला. त्याच्या आग्रहावरून श्रीगुरु त्याच्या गावी जाऊन पुनश्च पापविनाशी तीर्थावर परतले. यवनराजाने आपले सैन्य पुढे पाठवून दिले आणि श्रीगुरूंपाशी आला. त्यांना सन्मानाने आपल्या नगरास नेले. त्याने श्रीगुरूंकडे मुक्तिमार्गाचे ज्ञान मागितले. श्रीगुरु त्याला म्हणाले, राजा, पुढे राज्याची सूत्रे मुलांकडे सोपवून तू श्रीशैल पर्वतावर ये, तेथे आपली पुन्हा भेट होईल. राजाचा निरोप घेऊन श्रीगुरु गौतम तिरी आले. तिच्या काठची पुण्यक्षेत्री पाहात ते गाणगापुरास आले. त्यांच्या दर्शनाने भक्तांना परमानंद झाला. काही दिवसांनी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले, बिदरचा राजा माझा भक्त झाला आहे. आता यवनांच्या येथील येणेजाणे वाढेल, त्याचा लोकांना आणि विप्रांना उपद्रव होईल, म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तेथेच राहणार आहे. मी तेथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर येथेच असणार आहे. एकूण शिष्यांच्या व भक्तांच्या डोळ्यात पाणी आले. अनुश्रुत व्यासबरोबर गुरुचरित्रातील अध्याय 50 या ठिकाणी समाप्त होत आहे. यापुढील कथासार लवकरच मिडफॉर मराठीवरती. तोपर्यंत पाहायला विसरू नका गुरुचरित्र. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.